नमस्कार मित्रांनो कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे आ, स्वागत आज मी आलेलो आहे एक करडीच्या शेतामध्ये आणि ह्या इकडे ताई दिसत आहे त्या करडीची काहीतरी सोंगणी करताय ते दादा पण त्यांचं काहीतरी चालू आहे दादा दोन मिनटं या इकडे ताई हो ताई दोन मिनटं इकडे या आपण त्यांना या करडीच्या शेतीविषयी शे, त्यांना थोडीशी माहिती विचारूयात आणि बघूयात आता करडी तर कुठे पाहायलाच मिळत नाही तर करडीच्या बाबतीमध्ये हे आपल्याला सांगतील आता ताई मला एक विचारायचं आहे तुम्हाला ही, ही करडीची जी तुमची पेरणी झालेली आहे दादा ही नेमकं किती दिवसापूर्वी झालेली आहे ही तीन महिन्यापूर्वी झाली ती तीन महिन्यापूर्वी करडीची पेरणी झालेली आहे म्हणजे नेमकं का काय याच्या मागे उद्देश होता तुमचा की करडी आता तर कुठं लावतच नाही आहे कोणी पेरतच नाही तर तुम्ही का पेरली कारण त्याच्या त्याचं तेल खूप चांगलं आहे शरीरासाठी आणि करडी लावणं चांगली गोष्ट आहे करडीचं तेल मिळत नाही म्हणून आपण करडी लावरात लावून आणि ती करडी काढून मार्केटमधून जाऊन त्याचं तेल काढून आणतो आणि आपल्याला घरी खाण्यात योग्य कामं येतं आणि आपल्या ज्या गायी जनावर बैले त्यांना खाण्यासाठी तिची ढेप उपयोगात येते उपयोगात ढेप उपयोगाची ती म्हणून आपण करडी करतो वा 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 दादानी ती म्हणजे उत्तम पद्धतीची माहिती करडीच्या बाबतीत दिलेली आहे तसं करडी हे पीक जे आहे खूप दुर्मिळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा शक्यतो पाहिला आपल्या इथं तर दिसत नाही मराठवाड्यामध्ये पण मी शेत बघितलं मला असं वाटलं की करडीवर का व्हिडिओ नाही बनला पाहिजे ताई हे करडीचं जे पीक आपल्या इकडे डुबलेलं आहे तर त्याचं काय कारण आहे ते, का ते तुम्ही सांगू शकता का न, करडी ते आता पहिल्या कर्डी येतात त्याच्यामुळे लोक पेरीत नाही बरोबर आणि समजा करडीचं पीक जर चांगलं घ्यायचं तर नेमकं काय करावं लागेल काय असे नुसतं चांगल्या टाकल्या ना पण अशा बर। जेवारी त्याच्यात येत नाही बरोबर जेवारी त्याच्यात टाकल्या की चांगल्या येत नाही अशा स्पेशल जर तर चांगल्या येतात बरं करडीला घेऊन करडीला घेऊन आता तुम्ही सोंगणी करताय तर हे करडीच्या पिकामध्ये लोकांना त्रास कुठला होतो म्हणून लोक करडी करत नाही का काही इच्छाच नाही असं तुम्हाला काय सांगावस हो वाटेल काय नाही काटे घुसते ना आम्हाला त्याच्यामुळे आता बाय सोंगीत नाही आम्ही एक एक वावर सोंगले करडी वा 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 म्हणजे त्याचे काटे टोचतात म्हणून करडीचं पीक लोकांना थोडस नकोसं वाटतं पण कसं आहे करडीचं पीक नेमकं चांगलं आहे गंध भाव आहे सगळं आहे तेल होत सप होती सगळं चांगलं होतं पण आता लोक येत नाही त्याच्यामुळे पेरीत नाही कोणी आणि ते करडीचे काटे बी घुसते त्याच्यामुळे कोणी सोंगीत नाही ना वा 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 आणि मग आता हे शेतीचं जे तुमचं चालू आहे तर ही शेती तुमची इथे साधारणतः म्हणजे किती वर्षापासून तुम्ही हे करता म्हणजे शेती विकत घेतलेली आहे की तुमच्या सासू एकंदरीत किती शेती इथं पूर्ण अठरा एकर शेती मग अठराच्या नंतर ज्यावेळेस सासू सासऱ्यांची अठरा एकर शेती होती त्यामध्ये तुम्ही काही प्लस केली आहे की अठरा मधून काही विकली नाही काही नाही म्हणजे हे सासू सासऱ्यांनी घेतली की आजी सासऱ्यांनी घेतली होती आजी सासऱ्यांनी म्हणजे आजी सासऱ्यांनी जमीन घेतली त्याच्यात तुमचे सासू सासरे पण त्यांनी पूर्ण त्यांचं जीवन जगलेत आणि आता सध्या तुमची तिसरी आणि येणारी जी चौथी पिढी आहे अशा चौथ्या पाचव्या पिढी पर्यंत त्या शेतीला सांभाळण्याची परंपरा काय मडके मडके पाटलांची इथे चालू आहे तर काय म्हणताल सासू सासऱ्यांविषयी काय म्हणायचे ती आपल्याला बोलते पण आपल्याला राग न ते आपल्यासाठी करून ठेवलं ना, ना, ना? चांगलं म्हणजे तुम्हाला अभिमान आहे एकंदरीत आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की सासूचा आणि सुनेच जमतच नाही मित्रांनो हा विषय आपला नाहीये पण हा विषय खूप महत्वाचा आहे की यामध्ये सासू आणि सासरे सुन सासू हे जे काही भांडण असतात तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं काय केलं पाहिजे काय करायचं पण चांगलं करते पण आता ते राग येतो आताच्या जमान्यात सा, सासरे बोलले तर ताई मग तुम्ही आजच्या ज्या सुना आहेत तर त्या सुनांना नेमकं काय सांगाल सासू सांगितलं तर सुना ना राग नाही यायला पाहिजे जे, जे सांगितलं ते करायला पाहिजे सुना फायद्यासाठीच सांगतो सुनायला ताईने पण अगदी सगळ्या भावनांना मनामध्ये घेऊन अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की सुनांनी सासूंचं ऐकलं पाहिजे कारण ही जी संपत्ती त्यांनी सांभाळलेली आहे कमवली नसली तरी चालेल पण सांभाळणं खूप कठीण झालं आजच्या युगामध्ये बरोबर तर मित्रांनो करडीविषयी आणि ताईने जे काही इथं सांगितलेलं आहे तो व्हिडिओ बघितला आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे व्हिडिओ बघितल्यानंतर ते तुम्हाला आणि पुन्हा आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय घेऊन आलो पाहिजे यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की पुढचा व्हिडिओ आम्ही कशावरती बनवला पाहिजे दादा धन्यवाद धन्यवाद